परवा दिवशी मला एक म्हातारी भेटली, म्हणजे ताई तुम्हाला अभंग म्हणून दाखवते. म्हणलं दाखव ना. अभंग तुका म्हणे नव्हता, म्हातारी म्हणे होता. आता म्हणलं मन तिथं दाखव म्हणून बरं का. म्हातारीनं मला बसवलं, अभंग चालू केला. आता म्हणलं भोळा भावन देवा पाहू चाल म्हातारीचा अभंग. तेव्हा तुझ्या पायात गुतलं माझ्या मने, घेतला मोबाईल लावते तुला फोडा. म्हणलं देवाला. म्हणलं माझी जिंदगी गेली, मला नंबर घालवला आणि डंगरीला बरं घालवलं बरं का. म्हणलं पुढं. तेव्हा तुझ्या पायात गुतलं माझ्या मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. म्हणलं पुढं. देवा तुझी आठवण लई लई ती म्हणून तिला मिस कॉल देती. देवाला. तिथं मिस कॉल वर पूर्गी पटना, तुम्ही देवाला पटवाय निघाले दादा. जरा तरी तुमच्या परमार्थात बॅलन्स टाका आणि परमार्थ येड्या गाबळ्यासारखा करू नका बरं का. सुशिक्षित परमार्थ करा, डोळस परमार्थ करा. तू का म्हणे कैसे आंधळे हे जन गेली विसरू नका खऱ्या देवा. कसं परमार्थ करता रे दादा. नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध लावता आणि मायबापाला घराबाहेर काढता, असं कसं परमार्थ करता. 10 दिवस गणपती बसवता आणि बुडवताना शांत व्हायला होता, असं कसं परमार्थ करता. 9 दिवस आईला पीठावर बसवता, पंचारतीने वावळता, नवरात्राचे उपास करता आणि दसऱ्या दिवशी बोकड कापता, असं कसं परमार्थ करता. अरे शेंद्रानं पिवळे केलेले देव तुम्ही मानता आणि तुमच्या आमच्यातला देव नाकारता, असं कसं परमार्थ करता. महाराज नीट परमार्थ करा बरं का. लय वेळी लोक दादा कसा परमार्थ करावा लोकांना समजत नाही. कायम लक्षात ठेवा माऊली, परमार्थ हा डोळस आहे आणि वारकरी संप्रदाय हा ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे. कधीच कुठले संत म्हणले नाही माझ्या पायापर तुला लेकरू होईल. कधीच कुठले संत म्हणले नाही माझ्या पायापर तुला लेकरू. नवसे होती पुत्र, जर पुत्र नवसाने झाले असते तर काही करायची गरज पडली, लग्न करायची गरज पडली असती, असं नाहीये माऊली. हा वेगळा परमार्थ तुम्ही समजताय तो. नये फुंको कान नाही एकांतीच ज्ञान, हा वारकरी संप्रदाय. घोंगड्याच्या बाहेरचा आणि पदराच्या आतला परमार्थ कधी करायचा नाही. थोडा राग आला तरी येऊ द्या, पण ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून परमार्थ केलेला बरा, हा वारकरी संप्रदाय. शुद्ध आणि टाळी वाजू वाटली तर वाजवीत जा. त्याला काही GST टोल नाका टॅक्स बिक्स नाही. आणि पुढं जाऊन सांगते, कळलं तर वाजवा, उग शेजारच्याने वाजवली म्हणून वाजवू नका. तुम्हाला पटलं, कुणालाच कळलं नाही, आणि तुम्हाला एखादं वाक्य पटलं, टाळी वाजवल्याशिवाय सोडायचं. सगळ्याला कळलं आणि तुम्हाला कळलं नाही, गप पडायचं. वाजवायची, कळलं तर वाजवायची दादा बरं का. मृदुंगाचार्याने सुंदर बोल वाजवला, अरे वाजवा ना टाळ्या. दैलाचार्यांनी सुंदर एखादी चाल म्हटली, अरे वाजवा ना टाळ्या. वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है और कलाकार की दात ताली से होती है. टाळी तर वाजवलीच पाहिजे बरं का. वाजवले वाजवले, पण माझ्यावर उपकार केल्यासारखे वाजवले. वाजव म्हणती होय दरवाजे, दरवाजे हक्क वाजवले महाराज बरं का. परमार्थ सो तुम्ही तसाच करता दादा. मग देवावर उपकार करायचा म्हणून देव देव करायचं, हे तर काय आम्हाला देवाशी घेणं देणं आहे. खरं सांगू ना, या लोकाला देव देश धर्म काही घेणं देणं नाही. आमचं कसं आहे, माझी माडी माझी दाढी माझी बॉडी माझी गाडी माझ्याच बायकाची गलगल साडी, म्हणजे माझं भरलं की लोकांचं मला घेणं देणं नाही. तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पिटू दे, अशातले आपण आहेत महाराज. आपण कोणाचं घेणं देणं नाही. अरे 500,000 मतदान करणारे आपण जाते, आपल्याला काय असंही कोणाचं घेणं देणं नाही. महाराज बोलल्यावर लय राग येईल, पण कधी कधी जे आपल्यासाठी मेले ना ते सुद्धा वर बसून विचार करीत असतील. जे आपल्यासाठी मेले ना ते वर बसून विचार करीत असतील. यहा कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए, यहा कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे, हम भी मरे किन हराम जादो के लिए बरं का. कोणासाठी मेलो बाबा, मरून फायदा आहे का. ज्यांच्यासाठी मेलो त्यांनाच आमची आदर भी नाही आणि कदर भी नाही, काही नाही महाराज लोकांना. आपण सगळेच बरं का. मग कायम लक्षात ठेवा, इथं ना इथं सुखी राहायचंय ना, मोक्ष पाहिजे ना, समाधानी राहा, प्रामाणिक राहा. प्रामाणिक नाही राहिला तर काही खरं नाही महाराज. प्रामाणिकपणा फार महत्वाचा आहे. आमच्याकडे प्रामाणिकपणा नाही. तुकोबरायांचं प्रामाणिकपणा बघा. परमार्थामध्ये 5वा वेद निर्माण करणारे तुकोबराय, मज पामरा काय थोरपण पायीची वाहन. प्रामाणिकपणा बघा. तुकोबराय पांडुरंगाला सांगतायत, कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसे. देवा संस्कृत लिहावं एवढं ज्ञान माझ्याकडे नाही रे. बघा प्रामाणिकपणा. आणि तेच तुकोबर अभंग लिहितात संस्कृत मध्ये, श्री अनंदा मधुसूदन पद्मनाभ नारायण जगत व्यापकार
भाषा कोणी लिहाव तो खूप रायांनी लिहाव मग लोकांनी विचाराव हे कोणी लिहिलं प्रामाणिकपणा बघा तो खूप राय म्हणतात तो का म्हणे मज बोलविता देव आपुलिया परे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची हा प्रामाणिकपणा आहे पण प्रामाणिकपणे जगा लोक म्हटले एवढे मोठे तुम्ही पण एवढं साधं राहायला जमत कस पुन्हा फिरून तिथंच येत मन करा रे प्रसन्न एवढं सोपं आहे महाराज समाधानी आणि सुखी जीवन जगायचं एवढं सोपं आहे पण दोन चार पुस्तकं वाचली की आम्हाला वाटतं आमच्यासारखा शहाणा नाही दोन चार माणसं पाया पडली एका दोघांनी चांगलं म्हटलं की आम्हाला वाटतं आम्ही सगळ्यात सर्वश्रेष्ठ महाराज आहात असं नाहीये माऊली परमार्थामध्ये जे पुस्तकं वाचून शाणी झाली सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तक वाचाय पुस्तकं वाचून जे ज्ञानी झाला त्यांना संत खोकड म्हणतात समजून घ्या परमार्थ परमार्थामध्ये उपजता ज्ञानी हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे जे माझ्या माऊली होते तुकोबा राय होते ज्ञानोबा राय होते नामदेव राय होते शाणा कोणाला म्हणावं आता ही थोडी वेल एज्युकेटेड हाय प्रोफेशनल हाय क्लास हाय सोसायटीमध्ये राहणारे लोक परमार्थिक लोकांना गांधळ समजतात दोत्रावाल्यांना बोक्यावाल्यांना असुशिक्षित समजतात आणि एज्युकेटेड समजतात आणि प्रोफेशनल समजतात अरे तुम्हाला म्हणून सांगते माझ्या संताचा एकही अभंग सोडून दाखवा पाय धुवून पाणी पिईल माऊली तुमच्या मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी सोडवा अरे पीएचडी करा सोडवा तरी सुधारणार नाही नामदेवरायांचे कूट अभंग लक्ष देऊन ऐका लटके झाले कटके तेथे गाडगा एवढे राळे उडत चिमणी चरत चाले तिचे वाटे एवढे डोळे घ्यावर कोण आणि म्हणून मी लय शहाणा MBBS केला आणि MD केला आणि MPC झाला अरे तू काही झालं तरी पाया तुला तुको बरायांच्याच पडावं लागणार हे कायम लक्षात ठेवा लटके झाले कटके लटके म्हणजे वेगळंच काहीतरी झालं कटके म्हणजे भांडणं म्हणजे कटके किंवा एखादा कुटाणा आमच्या भाषेमध्ये एक वेगळाच काहीतरी कुटाणा झाला काय झालं राळ माहितीये राळ माय माऊल्या भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी राळ्याचा भात करतात आजी बरोबर आहे आमच्याकडे करतात राळे राळे केवढे असतात ग माय भगरी भगरी एवढं म्हणाय तरी हरकत नाही राळ किती बी फुगिवलं तर गाडगे एवढं होईल का आणि ह्यो का नामदेवराय म्हणतात गाडगे एवढे राळे बर चिमणी एकतर उडन तरी नाही तर चरण तरी उडत उडत चरण का मग उडत चिमणी चरत चाले बर चिमणी केवढी काय चिमण्यानो चिमणी केवढी चिमणी केवढी एवढी आणि वाटी केवढी मग एवढ्या चिमणीचा एवढा डोळा असतील का तिचे वाटी एवढे डोळे आता हे खरं आहे का नामदेवराय म्हणले हे खरं आहे लोक म्हणले खोट बोलता तुम्ही असं कुठं असत का आम्ही लटके चीन बोलू विष्णुदास नामा म्हणे आयसी यांची ख्याती लटके जे बोलती त्याचे वंश नरका जाती खोट बिट बोललो तर कोणच्या कोण नरकाला जाईल मग हे खरं आहे का वनात का सो गीत गाय आता ज्याचा आवाज निघणार ती काय द्रौपदी म्हणणार आहे का पण गाय म्हणा काय सांगा तुम्हाला मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरले पिले 12 हत्ती आणि कोण व्याली मुंगी 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 तिचं दूध किती 17 रांजण आणि पिले किती 12 हत्ती आणि ही संतांची भाषण घ्या समजून महाराज थोडं सांगते लई नाही सांगत ज्ञान राळ्या एवढं आहे पण अहंकार गाडग्या इतका झालाय ज्ञान आणि अहंकार सोबत कधीच चालू शकत नाही एकतर चिमणी उडल तरी नाही तर चरल तरी ज्ञान अहंकार उडता उडता चरणार आणि अबोला असणारा कास जर त्याला वनात गायचं म्हटलं तर गुरु शिवाय पर्याय हा परमार्थ सोपाही तेवढाच आणि अवघडही तेवढाच माणसाने परमार्थाला कधी अनएज्युकेटेड समजायचं नाही वारकरी लोकांना कधी अनप्रोफेशनल समजायचं नाही अरे धोतरात जी ताकद आहे तुमच्या पॅन्टीत कधीच येणार नाही समजून घ्या बरं का चुकीचा अर्थ काढू नका माझी एवढीच विनंती आहे माझी लोक नाही महाराज लोक कधी कुठल्या गोष्टीचा काय समज करतील याचा भरोसा ही लोक आहेत दादा दारू पिली तरी नावं ठेवतात आणि माळ घातली तरी नावं ठेवतात ही लोक आहेत दादा
गोरी बायको केली हीच म्हणतात बरी दिली, काळी केली हीच म्हणतात बरी केली, मग काय ब्रह्मचारी राहू का? लोकच ऐकलं तर बायको करून नाही मुश्किल आहे, परमार्थ कुठं करता दादा? म्हणून परमार्थ लोकांचं ऐकून नाही तर भगवंताच्या मनावर करा। लोकांच ऐकणारे ऍक्टर असतात, भगवंताचे ऐकणारे भक्त असतात। समजून घ्या मावली, सोपा परमार्थ आहे, फक्त समजला पाहिजे। अभंगही सोपाच आहे, फक्त समजला पाहिजे आणि समजण्यापेक्षा उमजला पाहिजे। सोपा आहे, कधी ना कधी जाणार आहे हे सगळ्यांना माहित आहे, पण जायच्या आधी काय करायचं याचं वर्णन तू खूप बराय करत। मला एक कळलं नाही, व्रत अनेक आहेत, मार्गशीर्ष गुरुवार आहे, पौष रविवार आहे, श्रावण सोमवार आहे, एवढे सगळे सोडले पण एकादशच का? चार धाम आहे, 33 कोटी देवाची तीर्थक्षेत्र आहे, मग पंढरीच का? कारण अभंग तो खूप बरायांचा आहे आणि तू खूप बराय। विठ्ठल कुळीच दैवत, विठ्ठल वीत गोत चित, बहीण बंधू चुलता भ्राता सर्वस्व कोण आहे? विठ्ठल। मी असं नाही म्हणत की देवावर, प्रत्येक देवावर श्रद्धा असावी, लक्ष देऊ नाही का? प्रत्येक देवावर श्रद्धा असावी, पण निष्ठा एकाच देवावर असावी। श्रद्धा अनेक देवावर असू द्या हो, पण निष्ठा एकावर असली पाहिजे। आणि परमार्थ हा सुशिक्षितपणे करता आला पाहिजे। आणि ज्याला हा परमार्थ जमला त्याला भगवंत अनुभवता आला। तळमळ असल्याशिवाय ते जवळ येत नाही माऊली। जशी मरण्याविषयी तुम्हाला तळमळ असते ना, बघा तळमळ किती असावी। नाथ बाबाकडे एक माणूस गेला आणि म्हणला 3 दिवसात देव दिसला पाहिजे। किती दिवसात? 3 दिसला पाहिजे, 3। बाबा म्हणले शक्य आहे का? तुम्ही म्हणाल ते देतो, ओ भाट्या पैशात पुरील एवढा पैसा आहे माझ्याकडे, तुम्ही फक्त देव दाखवा। बर, गंगेच्या स्नानाला चला, देव दाखवतो। माणूस कोणासमोर राईट करतो हे माणसांना कळत नाही। माणूस नाथ बाबाला म्हणत होता, ओ भाट्या पैशात पुरील, नाथ बाबा एवढे श्रीमंत आहेत, आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जीवत होता। नाथ बाबा एवढे श्रीमंत होते, तुम्ही आम्ही भिकारी आहेत तर द्या, आम्ही भिकारी आहेत आम्ही तुमच्याकडून पैसे घेतो। नाथ बाबा श्रीमंत होते, आलेल्या लोकांना देत होते। माझ्याकडे बघू नका, आपली ऐकत नाही महाराज, लगेच टुकू टुकू लागले बघाय माझ्याकडं। मी बाबा नाथ बाबा नाही, मी शिवडीला ताईच आहे महाराज। नाथ बाबा वेगळे, मी वेगळे, आपल्या घरावर चारच पत्रे आहेत, तुमच्याकडे बघून ती विकावं लागायचे महाराज। लय दानशूर व्यक्ती आपल्याला जमत नाही। नाथ बाबा श्रीमंत होते, नाथ बाबा एवढे श्रीमंत होते, नाथ बाबाच्या हातात होत जन्माला कधी यायचं आणि मरायचं कधी, नाथ बाबा एवढे श्रीमंत होते। माणूस म्हणला 3 दिवसात देव दाखवा, 3 मिनिटात दाखवतो। गंगे स्नाला चला, 3 मुटक्या मारा देव दिसेल, पहिली मारली दिसला गाव नाही, दुसरी मारली दिसला गाव नाही, तिसरीला जेव्हा नाथ बाबा आत गेले, तिसरीला जेव्हा हा माणूस आत गेला, नाथ बाबाने वरून दाबून धरला आणि पुन्हा खालना विचारलं दिसला का? ती म्हणला थांबा, वर आल्यावर दाखवतो दिसला का। जीवाच्या आकांताने त्रास होत होता, सगळा प्राण एकत्र केला, नाथ बाबाला पाठीमागे ढकललं, माणूस वर आला, वर आला आला तसा नाथ बाबाला म्हटला, देव दाखवाय लावला आता। देवापाशी पाठवाय नव्हतं लावलं, ही कुठली पद्धत आहे देव दाखवायची? तुम्हीच तर म्हणले देव दाखवा, असा देव दाखवलात का? तसं नाही, मी सांगत होतो समजावून। काय जेव्हा तुम्हाला मी पाण्यात दाबून धरलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं? म्हणलं असं वाटलं कधी वर येईन तुमच्या गळ्याचं घोट घेईन। नेमकं कसं वाटलं? म्हणलं असं वाटलं कधी एकदा या बंधनातून मुक्त होतोय आणि मोकळा श्वास घेतोय। नाथ बाबा सांगतात जेवढी तळमळ तुम्हाला पाण्यात बाहेर येण्याविषयी होती ना, तेवढीच तळमळ जर पांडुरंगाच्या भेटीविषयी झाली ना, तुम्ही साक्षात पांडुरंग असाल, फक्त तेवढी तळमळ पाहिजे। Yeah।